हेलो, नमस्कार सर्वांना, गुड इवनिंग. सगळ्यांचा पेपर चांगला गेला असेल होप, आणि ॲन्सर्स पण बऱ्याच जणांनी चेक पण केले असतील. पण आपण नेहमीप्रमाणे ॲन्सर चेक करायला इथं आलेलोच नाही आहोत. ओके, या क्लासमागचा उद्देश तुम्हाला चांगलाच माहीत असेल किंवा माहीत आता करावा, की तो म्हणजे आजचा जो पेपर झालेला आहे 5 नोव्हेंबर 2022 संयुक्त जी गट क ची परीक्षा होती, तर या पेपरमधून जे काही प्रश्न आपण सॉल्व केले असतील किंवा तुम्ही जे सोडवलेले आहेत, तर बरेच प्रश्न स्टेट बोर्ड्समधून आलेले आहेत, ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. या व्हिडिओचा लेक्चर चा उद्देश हाच आहे की स्टेट बोर्ड्स आणि PYQ तुम्हाला का करावे लागतात आणि का करायलाच पाहिजे, हे मी मागच्या काही दिवसांमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं. त्यातल्या त्यात स्पेशली हिस्ट्रीचं जे 11वीचं पुस्तक आहे किंवा सायन्सचे पुस्तकं असतील किंवा इकॉनॉमिक्सचे 11वी आणि 12वीचे पुस्तकं असतील, तर त्याबद्दल आपण बोललो होतो. ओके, काही शॉर्टमध्ये क्वेश्चन्स पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला होता. हां, बरं नाही आहे मॅडम, थोडंसं व्हायरल झालं आहे, सर्दी ताप आहे. ओके, पण आवाज क्लिअर आहे का माझा, बघा एकदा तुमच्याकडे. ओके, चला तर लवकरात लवकर आपण सुरू करून टाकूया. नेहमीप्रमाणेच स्टेट बोर्ड्स आपल्याला करावेच लागतील आणि PYQs इतिहासमध्ये तर ॲज इट इज रिपीट झालेले आहेत. भूगोलमध्ये पण काही प्रश्न रिपीट आहेत आणि मला वाटते त्यानंतर इकॉनॉमिक्समध्ये पण काही प्रश्न पुन्हा त्याच टॉपिकवरती आलेले आहेत. जसं मध्यवर्ती म्हणजे सेंट्रल बँक, आपली जी रिझर्व्ह बँक आहे तिचा प्रश्न असेल किंवा रेपो रेटचा प्रश्न असेल, तर हे प्रश्न रिपीट झालेले आहेत. पुन्हा PYQs आपल्याला आणि स्टेट बोर्ड्स का करावे लागतील हे आजच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच समजेल. तर MPSC कंबाईन 2023 तुम्हाला बॅच आम्ही उपलब्ध करून देत आहोत. ओके, जी 2023 तयारी करत आहात तुम्ही, तर त्यात ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन्ही आता एकत्रित होणार आहे. ते ही इंटिग्रेटेड बॅच आहे. सध्याला जे GDC अकॅडमीचे माझे विद्यार्थी आहेत त्यांना 50% ऑफ असेल आणि ही बॅच 15 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. तर बॅचची वैशिष्ट्य तुम्हाला माहितच आहेत. आम्ही जी तयारी करून घेतो ते स्टेट बोर्ड्स, PYQ हे तुम्हाला सगळ्यांनाच जाणवत असेल. आणि हे पहा, आपण जे जे मी तुम्हाला आपल्या यूट्यूबच्या लाईव्ह क्लासेस माध्यमातून दाखवलं होतं त्यातही बरेच प्रश्न रिपीट आहेत. जसं नारायण मेघाजी लोखंडे यांचं असेल किंवा मला वाटते 2021 जो मेन्सचा प्रश्न होतो तोही प्रश्न रिपीट आहे. PSI मेन्सचा प्रश्न कंबाईन ग्रुप सीच्या पेपरला आलेला आहे. म्हणजे आपल्याला किती काळजी करावी लागणार आहे PYQ ची आणि स्टेट बोर्डची, हे या माध्यमातून तुम्हाला नक्कीच समजलं पाहिजे. ओके, चला तर मग या बॅचमध्ये तुम्ही नक्कीच जॉईन होऊ शकता. 15 नोव्हेंबरपासून ही बॅच आहे. हा पहिला प्रश्न चालू घडामोडीचा, पटपट आपण चालू घडामोडीचे प्रश्न चेक करून घ्या तुम्ही, नंतर मग आपण स्टेट बोर्डच्या. हां, फीस किती आहे तर तुम्ही या नंबरवरती कॉल करा सर, तुम्हाला याची माहिती मिळून जाईल. आणि खरंच जर तुम्हाला असं वाटत असेल की 2023 माझ्या हातामध्ये एक ना एक पोस्ट असायला पाहिजेच, तर या बॅचेस तुम्हाला मदत करणार आहेत. आणि आम्ही स्टेट बोर्ड्सची बॅच पण डाऊन टू अर्थ घेत आहोत. स्टेट बोर्डच्या आमचा पहिलाच चॅप्टर झाला होता. सगळे सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये, सगळे इकॉनॉमिक्स आहे, सगळे सब्जेक्ट याच्यात, मराठी इंग्रजी ग्रामरसुद्धा याच्यामध्ये येईल. तर ही इंटिग्रेटेड बॅच असेल. ओके, चला तर पहिला प्रश्न, 2021 ब्रिक्स फेस्टिवलमध्ये कोणाला उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता, तर ते होते धनुष. धनुषचं नाव तुम्हाला माहीत असलं पाहिजे. मी चालू घडामोडीचे प्रश्न थोडे फास्ट घेते, याच्यात काही सांगायची गरज नाही आहे. तर ब्रिक्स फेस्टिवलमध्ये हा यांना अवॉर्ड मिळालेला आहे धनुषला, ठीक आहे. मला वाटते वाय दिस कोलावरी यांचं गाणं तुम्हाला चांगलं माहीत असेल, तर ते याचे धनुष आहेत. ओके, त्यानंतर 2022 जे प्रतिष्ठित बोल्ड्समन पदक होतं ते प्रोफेसर दीपक धर यांना. क्वेश्चन आन्सर तुम्ही चेक करून घ्या, आपण स्टेट बोर्डच्या प्रश्नांकडे पटपट जाऊया, ठीक आहे. त्यानंतर दुसरा म्हणजे तिसरा प्रश्न आहे की टोकियोमध्ये प्रत्यक्षात जे ऑगस्ट सप्टेंबर 2021 झाले होते, तर पॅराऑलिम्पिक्स गेम्समध्ये अवनी अखेरा सॉरी लेखरा यांना हे जे दोन्ही प्राईस आहेत ते एकाच याच्यामध्ये त्यांनी जिंकलेली आहेत. तर या पहिल्या भारतीय होत्या पॅराऑलिम्पिक्समध्ये दोन पदकं एकदाच मिळविणाऱ्या. ओके, त्यानंतर पुढचं असेल येरवाडामध्ये जे मध्यवर्ती कारागृहामध्ये 2022 कैद्यांसाठी जी योजना सुरू केली होती ऋण योजना, ती म्हणजे जिव्हाळा योजना. ओके, तर हे उत्तरं तुमची करेक्ट आलेत काय बघा. आपण पटापट स्टेट बोर्ड्सकडे जाऊया. तुम्हाला ती लाईन पण दाखवावी लागेल मला, म्हणजे तुम्हाला नंतर कळेल की आपल्याला प्रश्न कुठून कुठून आलेले आहेत. ओके, त्यानंतर ग्लोबल ऑब्झर्वेटरी ऑन डोनेशन अँड ट्रान्सप्लांटेशनमध्ये भारत
2021 रँकिंगमध्ये तिसऱ्या नंबरवरती आहे. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि चीनच्या नंतर नंबर लागतो डोनेशन ऑर्गनायझेशन, म्हणजे आपण असं म्हणूया की ट्रान्सप्लांटेशनमध्ये, अवयवदानामध्ये. ओके, तर हे तिसऱ्या नंबरला आहे भारताचं. आता ही न्यूज पण आपली PIBची आहे, तर ही PIBच्या न्यूजवर पण काही प्रश्न आहेत. त्यानंतर बियॉन्ड पॉसिबल हे जे आहे ते निम्सदाई पुर्जा यांचं लिहिलेलं पुस्तक आहे किंवा याचे लेखक होते ते. आणि स्टेट बोर्ड्सची बॅच आहे जिची 30% सध्याला डिस्काउंट आहे, म्हणजे 3500 तुम्हाला उपलब्ध होईल स्टेट 30 हा कोड वापरल्यानंतर. हे सगळे लाईन टू लाईन आम्ही 2010 ते 2022 पूर्व प्लस मुख्य दोनही परीक्षांचे प्रश्न, मग त्यामध्ये राज्यसेवा असेल, त्यामध्ये कंबाईन असेल, त्यामध्ये ग्रुप सी असेल, ग्रुप सीची पूर्व मुख्य, त्यानंतर जे एक्साइज वगैरे वगैरे सगळ्या ज्या काही आयोगामार्फत एक्झाम्स होतात त्या सगळ्या एक्झाम्सच्या मार्फत घेण्यात आलेले सगळे प्रश्न मी इथं कव्हर करत आहे. स्वतः पर्सनली माझी ही बॅच असंही म्हणू शकता, तो टोटल डिटेल कव्हर केलं जात आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणता पर्याय अमृत सरोवर मोहिमेशी संबंधित आहे, तर जलसंधारण. आणि ही सुद्धा PIBची न्यूज आहे, हे पहा, PIB डील दिल्ली. ओके, तर मी तुम्हाला नेहमी सांगत असते की PIB का वाचायचं किंवा PIB का करावं लागेल, कारण आपला आयोग आपल्याला तिथून प्रश्न विचारतो, त्यामुळे इकडं तिकडं न करता आयोगाच्या याच्यानुसार मागणीनुसार किंवा आपण असं म्हणूया की त्यांनी जे प्रश्न विचारलेले आहेत त्यांचं उत्तर आपल्याला देता यावं यासाठी तुम्हाला PIB करावंच लागेल. त्यातल्या त्यात 2023 राज्यसेवा मुख्य पूर्व त्यानंतर कंबाईन इंटिग्रेटेड सगळ्या परीक्षांची जर तयारी करत असाल तर PIBचं तुमच्यासाठी ॲप पण आहे, तुम्ही ते डाउनलोड करू शकता. त्याच्यामध्ये मराठीत उपलब्ध आहे, इंग्लिशमध्ये उपलब्ध आहे, हिंदीमध्ये उपलब्ध आहे, कशात वाचायचं ते वाचा, पण PIB खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना जी होती दिल्लीनं चालू केलेली, तर बिनचूक विधानं विचारले ती योजना 2018 सरकारनं सुरू केली. भारताचा कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. तुम्ही इतक्या डेज लेक्चर का घेतलं नाही? हा मॅडम, माझी तब्येत बरोबर नव्हती, तुम्हाला दिसत असेल. ओके, माझ्या आवाजावरून तुम्हाला समजतही असेल. मी पुन्हा तेच सांगायला तुम्हाला आलेली आहे, मी जे सांगितले त्याच पद्धतीने प्रश्न आहेत. प्रश्न बघा, मी तुम्हाला दाखवत आहे. फक्त आता दोन चार प्रश्न राहिले, तेवढे आपण कव्हर करू जे चालू घडामोडीचे आहेत. तर इथं वरील सर्व नाही येऊ शकणार. बघा, कोणताही भारताचा नागरिक येत नाही याच्यामध्ये. मराठीत होते मॅडम, याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर यात दिल्लीचा नागरिक असायला पाहिजे. हे पहा, द ॲप्लिकेशन शुड बी अ रेसिडेंट ऑफ दिल्ली अँड हिज ऑर हर एज शुड बी 60 ऑर अबोव्ह. त्यामध्ये इथं एक वाक्य येणार नाही, हे ब येणार नाही, मग त्यामुळे अ आणि क चा समावेश इथं आहे. ठीक आहे, कोणाकोणाचं करेक्ट आलं आहे ते बघून घ्या. ओके, तर इथं दिल्लीचा नागरिक असला पाहिजे, तो अख्ख्या भारताचा नागरिक असून काही उपयोग होत नाही. ठीक आहे, त्यानंतर राजीव गांधी ओरांग जे राष्ट्रीय उद्यान होतं याचं नाव चेंज करण्यात आलं होतं, तर हे कुठं होतं, तर हे आसामला होतं. त्याचं नाव चेंज करण्यात आलं होतं त्यामुळे ते चर्चेत होतं आणि त्यामुळेच आपल्याला इथं प्रश्न पण आलेला आहे. ठीक आहे, तर गुवाहाटी जे काही BJP सरकार आहे आता इथं दिलेलं आहे आपल्या न्यूजपेपरमध्ये, तर त्यानुसार तुम्ही बघू शकता की जे राजीव गांधी ओरांग नॅशनल पार्क होतं दारांग आणि सोनितपूर डिस्ट्रिक्टमध्ये, तर याचं नाव चेंज करून फक्त ओरांग नॅशनल पार्क ठेवण्यात आलेलं आहे. आणि हे कुठं होतं, तर हे आसाममध्ये होतं. ठीक आहे, त्यानंतर ही जी भारत मध्य एशिया शिखर परिषद आहे, ही पहिली परिषद January 2022 झाली. हो, एक्झॅक्टली 27 January 2022 व्हर्च्युअली ही फॉर्म करण्यात आली, कारण कोविडच्या सिच्युएशनमुळं. आणि यामध्ये ताजिकिस्तान, उझबेकिस्तान ही गणराज्य या शिखर परिषदेत उपस्थित होती असं इथं सांगण्यात आलेलं आहे. तर बघा, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रिपब्लिक, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, तो हो यांच्यामध्ये हे समाविष्ट होते, म्हणजे अ आणि ब बरोबर असायला पाहिजे याचं उत्तर. ठीक आहे, त्यानंतर नीती आयोगाचे जे उपाध्यक्षपदी आहेत ते कोण, तर सुमन बेरी. हे पहा, ऑप्शन नंबर 4, सुमन बेरी यांना तिथं नियुक्त करण्यात आलं होतं. ओके, आणि आत्ता 2022 हे झालेलं आहे. त्यानंतर यंग सायंटिस्ट प्रोग्राम हा जो काही युवा विज्ञानी कार्यक्रम, युविका नावाचा विशेष कार्यक्रम आहे, हा कोणी सुरू केला असं म्हटलेलं आहे किंवा आयोजित केला होता, तर ते इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच आपली भारतीय अंतराळ संशोधन संघटना युविका यांनी सुरू केलेला आहे. आणि अजून एक प्रश्न होता मला वाटते याच्यावरतीच, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे हे कोण आहेत, म्हणजे नवीन जे चीफ कोण आहेत हे पहा इस्रोचे, तर ते असतील डॉक्टर
यस सोमनाथ, बरोबर. मला वाटते हे आपण चालू घडामोडीमध्ये डिस्कस केलं होतं, त्यात सांगायची काही गरज राहिलेली नाही आहे. त्यानंतर स्टेट बोर्ड्समधून आलेले प्रश्न तुमच्या समोर आहेत. स्टेट बोर्ड्समधून आलेल्या प्रश्नांबद्दल बघून घ्या. भारतीय लोक आपल्या देशाचं प्रशासन किती उत्तम प्रकारे चालवू शकतात हे पाहण्यासाठी 1930 ते 1932 दरम्यान लंडनमध्ये डॅश गोलमेज परिषदांचं आयोजन करण्यात आलं किंवा घेण्यात आल्या. तर 2, 4, 3, 5 8वीच्या स्टेट बोर्डमध्ये आहे, 11वीच्या जुन्या स्टेट बोर्डमध्ये आहे. तर यावेळी त्यावेळी पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड होते ब्रिटनचे, तर त्याकरिता त्यांनी लंडनमध्ये एका परिषदेचं आयोजन केलं होतं. आणि त्यानंतर 1932 म्हणजे 30 ते 32 या कालावधीत 3 गोलमेज परिषदांचं आयोजन करण्यात आलं, 8वीचं स्टँडर्ड स्टेट बोर्ड इतिहासचा किंवा 11वीच्यामध्ये पण मिळून जाईल तुम्हाला. मी तुम्हाला सांगितलेलंही आहे की 11वीचं पुस्तक जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला पेपर पास होण्यामध्ये किती अडचणी येतात हे इथून पुढे कळेल. आता 11वीचं पुस्तक कॉपी घेऊन या किंवा प्रिंट काढून घ्या, पण काहीही करा, त्याचे 4 ते 5 चॅप्टर तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही राज्यसेवेची तयारी करा, तुम्ही कंबाईनची तयारी करा, तुम्ही ग्रुप सीची करा किंवा कुठल्याही पोस्टची तयारी करा, तुम्हाला हा इतिहास खूप महत्त्वपूर्ण आहे आणि तो माहीतच असला पाहिजे. हे पहा, पुढचा एक प्रश्न आहे की कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार. पेज नंबर सर मी टाकलेला नाही आहे. पेज नंबर 8वीच्या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर गांधीजी यांचा जो कालखंड आहे त्या दरम्यान तुम्हाला मिळून जाईल. 8वीचं छोटंसं पुस्तक आहे आपलं इतिहासचं, ठीक आहे, छोट्याशा पुस्तकातच मिळून जाईल तुम्हाला हे. त्यानंतर कोणत्या शिफारशीच्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. मला वाटतं हे सगळ्यांनाच माहीत आहे की स्वर्णसिंग समिती. ओके, तर स्वर्णसिंग समितीची शिफारस इथं करण्यात आली होती, ज्यामुळे सुरुवातीला जी कर्तव्य ॲड करण्यात आली होती. ओके, तर ते सुरुवातीला सुरू करण्यात आले. त्यानंतर हे बघा, कर्तव्यावर अजून एक प्रश्न की कोणत्या घटनादुरुस्तीन्वये 11वे मूलभूत कर्तव्य यादीत नंतर समाविष्ट करण्यात आलं होतं, म्हणजे 51 AK, तर ती होती 86वी घटना दुरुस्ती 2002 ची. आणि ती कोणती होती, तर ती महत्त्वपूर्ण बाब म्हणजे धन्यवाद ती म्हणजे कोणती, तर सगळ्यांनाच माहीत आहे 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुला मुलींना किंवा पाल्यांचं संगोपन करणं, त्यांना शिक्षण देणं वगैरे वगैरे. मला वाटते ही मूलभूत कर्तव्य आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकाच्या पहिल्या 2 पेजवरतीच तुम्हाला दिसून येतील, बरोबर का. तर ती बघून घ्या एकदा. 11वं कर्तव्य ह्याच्यानुसारच ॲड करण्यात आलेलं आहे. त्यानंतर हानिकारक कायदे हटवा, सशक्त करणारे कायदे बनवा. ही शून्य भेदभाव दिवस म्हणजे 0 Discrimination Day 1 मार्चला जो साजरा केला जातो किंवा राबवला जातो, तर त्या दिवसाची ही थीम आहे. तुमचे उत्तरं करेक्ट चेक करून घ्या की आल्याच्या नंतर आपण परत, मला शक्यता कमी आहे की यामध्ये काही चुकेल, पण झालीच तर आपण नंतर करूया, ठीक आहे. त्यानंतर हा प्रश्न आपण लाईव्हमध्ये डिस्कस केला होता की सध्याचे जे काही चेअरमन आहेत इस्रोचे ते कोण आहेत, तर डॉक्टर एस सोमनाथ. ओके, त्यानंतर पंजाब सरकार नेहमीच न्यूजमध्ये असतं, ते म्हणजे त्यांचं जे काही अवैध दारू असेल किंवा ते उडता पंजाब मूवी वगैरे तर तुम्ही बघितलेलंच असेल, तर त्यासाठी जे ऑपरेशन रेड रोज त्यांनी चालवलं होतं, तर ही मोहीम पंजाब सरकारनं सुरू केलेली आहे ऑपरेशन रेड रोजची. त्यानंतर हा प्रश्न, ॲज इट इज नारायण मेघाजी लोखंडे यांच्या संदर्भातील कोणती विधाने बरोबर आहेत. ते कामगार चळवळीचे जनक. हो, अगदी बरोबर आहे. हे पहा, ते कामगार चळवळीचे जनक 11वीच्या पुस्तकात ॲज इट इज दिलेलं आहे नारायण मेघाजी लोखंडे. त्यानंतर 1884 बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना केली. हो, हे पहा, 1884 कामगारांच्या हितासाठी त्यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन केली. त्यानंतर त्यांना ब्रिटिश सरकारचा राव बहादूर हा किताब मिळाला. त्यानंतर हे पहा, त्यांना त्यांच्या कार्यामुळे ब्रिटिश सरकारने राव बहादूर हा किताब दिला, तसंच जस्टिस ऑफ पीस म्हणून देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. आता एक चौथं ऑप्शन आहे, ते म्हणजे महाराष्ट्र लेबर युनियनची स्थापना. याचा संबंध कुठेही येत नाही, त्यामुळे कामगार चळवळीचे जनक 1884 बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना आणि ब्रिटिश सरकारचा राव बहादूर किताब याचं उत्तर हेच असायला पाहिजे, अ ब आणि क, कारण बाकीचे वरील सर्व असण्यासाठी तर उत्तर नाहीच आहे आपल्याकडे, बरोबर का. किती जणांचं ऑप्शन नंबर 2 करेक्ट आले बघून घ्या. ऑप्शन नंबर 2 किती लोकांनी लिहिलंय आणि हा प्रश्न कसा रिपीट झालाय तो बघा. हा प्रश्न एका मुख्य परीक्षेतला आहे आणि तो म्हणजे राज्यसेवेच्या. नारायण मेघाजी लोखंडे मजूर चळवळीचे जनक यांच्याबाबत पुढील कोणते विधान चुकीचं आहे.
प्रथम मजूर संघटना बॉम्बे मिल हँड असोसिएशन स्थापन केली. त्यांच्या हिंदू मुस्लिम दंग्यांच्या वेळी केलेल्या सलोख्याच्या कामाबाबत राव बहादूर हा किताब करण्यात आला. त्यांना जस्टिस ऑफ पीस हा पुरस्कार देण्यात आला. आणि वरीलपैकी एकही चुकीचं विधान नाही आहे त्यांच्याबद्दलचं, सगळे विधान अगदी बरोबर आहेत. आणि हा प्रश्न पुन्हा तयार होऊन 2022 म्हणजे 5 नोव्हेंबर ग्रुप सीच्या पेपरला तुमच्यासाठी आलाय 11वीच्या पुस्तकातून. पटापट मला एकदा सांगा की तुम्ही किती जणांनी या प्रश्नाचं उत्तर अगदी करेक्ट लिहिलंय किंवा तुमचं बरोबर आलंय. इतक्याच बारकाईनं तुम्हाला स्टेट बोर्ड्सची पुस्तकं जर अभ्यासायची असतील आणि ती तुमच्याने जर होत नसतील तर स्टेट बोर्ड्सची बॅच आम्ही घेत आहोत. त्यामध्ये आम्ही हे सगळं डिस्कस करत आहोत आणि हेच तुम्हाला PYQs सगळे PYQs पूर्व असेल मुख्य असेल सगळ्या परीक्षा कंबाईन असेल राज्यसेवा असेल सगळ्यांचे प्री मेन्सचे सगळे PYQs आम्ही तिथं दाखवत आहोत. याच पद्धतीनं तुम्हाला असा स्टडी करावा लागेल तरच पेपर पास व्हाल, नाहीतर इम्पॉसिबल आहे पेपर पास होणं. हा प्रश्न ॲज इट इज रिपीट आहे आणि 11वीच्या पुस्तकातलं आहे. बघा, चाफेकर बंधूंचं बलिदान, रँड व आयसच्या खून, चाफेकर बंधू, अभिनव भारत, विनायक दामोदर सावरकर, ज्यांना तुम्ही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणता ओके, किंवा आपण त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणून ओळखतो, त्यानंतर न्यायाधीश जॅक्सन यांचा खून आणि कर्जन वायलीचा खून, हा प्रश्न पण रिपीट आहे. हे पहा, जॅक्सनवर कोणी गोळ्या झाडल्या, STI Pre 2012 क्वेश्चन, आणि कर्जन वायली याला गोळी कोणी घालून ठार मारले, हा पण एका परीक्षेतला प्रश्न आहे. आणि हे आहेत अभिनव भारतबद्दल मी इन्फॉर्मेशन सांगितली ती म्हणजे 8th स्टँडर्डचा स्क्रीनशॉट तुमच्या समोर आहे. PYQ कसे रिपीट होतात याचं उत्तम उदाहरण आजचा पेपर, ग्रुप बीचा पेपर, राज्यसेवेचा पेपर, आणि त्यानंतर 2020 ते 2022 जे प्रश्न रिपीट झाले ते सगळे YouTube वरती मी तुम्हाला वेळोवेळी दाखवलेले आहेत विथ प्रूफ. तर यावरून आपल्याला समजून घ्यायचं की आपल्याला स्टडी कसा करावा लागेल. स्टडी करत असताना जी काळजी घ्यायची आहे ती अशीच घ्यावी लागेल आणि अशीच करावी लागेल. दिसत असेल तर बघा, या दोन ऑप्शनवरूनही तुम्ही उत्तर सोडवू शकता. ठीक आहे, आता जास्त सांगायची गरज पडणार नाही. त्यानंतर हा प्रश्न 11वीच्या पुस्तकातून ॲज इट इज मराठीचे पहिले पत्रकार किंवा मराठीतील पहिले पत्रकार, अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक, मराठी वृत्तपत्राचे जनक आणि कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणजेच बाळशास्त्री जांभेकर, ज्यांना आपण दर्पणकार म्हणतो ओके. तर हे पहा, दिसत असेल त्यांना सरकारच्या वतीनं अक्कलकोटच्या युवराजाचं शिक्षक म्हणून नेमलं होतं. नंतर ते एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर झाले. त्यांना आपण मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणतो, बरोबर का? बघून घ्या, सगळं तुमच्या समोर आहे. 11वीचं पुस्तक नंबर 2 समासुधारक आहेत आणि हे असतील कोण? तर बाळशास्त्री जांभेकर. कोणीच बोलत नाहीये म्हणजे उत्तरं चुकले की काय, तसं नाही झालंय ना. उत्तरं करेक्ट आले असतील आणि होप तसंच हो, मुख्य परीक्षेला आपल्याला अजून चांगली तयारी करता येईल. ठीक आहे, तर ही सगळी स्टेट बोर्डची बॅच आहे. फक्त 3,500 रुपये फीस आहे. जर पुस्तकं घ्यायला गेलात, PYQ चे क्वेश्चन पेपर आणायला गेला तर याच्यापेक्षा जास्त पैसे लागतील. आणि समजून सांगायला तिथं कोणी नसेल, फक्त स्वतःला वाचून काढावे लागतील. तर सायन्स, त्यानंतर इतिहास, भूगोल, पर्यावरण, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र सगळेच स्टेट बोर्ड्स एवढ्या फीसमध्ये तुम्हाला कुठंही उपलब्ध नाहीत. ही एकमेव अशी बॅच असेल महाराष्ट्रातली जिच्यामध्ये आम्ही तुम्हाला सगळं डिटेलमध्ये कव्हर करून देत आहोत ओके. चला, त्यानंतर राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात 2 गट पुन्हा एकत्र आले. सुरतमध्ये फूट पडली होती 1907 पण लखनौमध्ये म्हणजेच लखनौ करारानं 2 गट एकत्रित आले. आणि भारतीय राष्ट्रीय सभेचं 1916 जे अधिवेशन होतं तर त्या अधिवेशनात टिळकांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सभेतील मतभेद मिटवण्याचा प्रयत्न झाला. आणि भारतीय राष्ट्रीय सभा, मुस्लिम लीग, जे की जहाल आणि मवाळ 2 गट वेगळे झाले होते ते तर एकत्रित आलेच, पण मुस्लिम लीगसुद्धा इथं एकत्रित आली आणि म्हणून याला लखनौ करार असं म्हटलं जातं. तर यामध्ये मध्यस्थी केली होती लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि तुम्हाला माहीत असतील मोहम्मद अली जिना ओके. त्या दोघांच्या प्रयत्नांनी सगळे एकत्रित आले आणि तिथं ठरवण्यात आलं की आपण जर ब्रिटिशांशी वेगवेगळं होऊन जर लढलो तर आपल्याला कधीही आपले हक्क देणार नाही, तर एकत्रित येऊन लढू तेव्हा आपल्याला कुठंतरी काही मिळेल ओके. त्यानंतर 1928 अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. त्यानंतर कोणत्या समाजसुधारकांनी विधवेशी विवाह केला, याचं बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला चांगलं माहीत आहे, महर्षी धोंडो केशव कर्वे ओके. बाकी गोपाळ गणेश आगरकर, न्यायमूर्ती MG रानडे आणि केशवचंद्र सेन यांच्याबद्दल
अशी इन्फॉर्मेशन कुठेही भेटलेली नाही आहे. तर महर्षी धोंडो केशव कर्वे इथं जे आहेत ते विधवेशी विवाह केला होता, आणि ज्या विधवेशी विवाह केला होता त्यांचं नाव होतं गोदूबाई किंवा बाया कर्वे, ज्या शारदा सदनच्या पहिल्या विद्यार्थिनी होत्या. बरोबर का? तर शारदा सदनच्या पहिल्या विद्यार्थिनी यांच्याशी विवाह केला होता महर्षींनी. ओके, त्यानंतर हा प्रश्न ब्रिटिश काळातील भारताचं अनुद्योगीकरण म्हणजे पहिलं असेल भारतातील हस्तोद्योगांचा ऱ्हास, कुटीर उद्योगांचा ऱ्हास, ग्रामव्यवस्थेत सुधारणा, आणि ड आहे शेतीत सुधारणा. ग्रामव्यवस्थेमध्ये सुधारणा आणि शेतीमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न ब्रिटिशांनी कधीही केला नव्हता. हां, शेतीमध्ये त्यांनी सुधारणा कोणती केली, तर आपले जे पारंपरिक पिकं म्हणजे जे आपण गहू, ज्वारी, तांदूळ वगैरे ते घेण्याच्याऐवजी यांनी नगदी पिकं घ्यायला सुरुवात केली. पण इथं नगदी पिकांबद्दलचं ऑप्शन नाही आहे, त्यामुळे मोस्ट ऑफ द भारतातील हस्तोद्योगांचा ऱ्हास आणि कुटीर उद्योगांचा ऱ्हास, मला एवढं म्हणजे पॉसिबल आन्सर वाटते अ आणि बच, ठीक आहे, कारण त्यांच्या सगळ्या पॉलिसीवरून किंवा त्यांचं जे काही त्यांनी धोरणं राबवली होती त्यावरून. बाकी ग्रामव्यवस्थेत सुधारणा करण्याचा कसलाही प्रयत्न केला नव्हता. उलट जेव्हा 1917 गांधीजी चंपारणला गेले होते, तर त्यावेळी तिथलच्या खेड्यापाड्यांची जी काही परिस्थिती होती ती बघून गांधीजींनी तिथंच पहिल्यांदा सत्याग्रहाला सुरुवात केली होती, हे तर तुम्हालाही माहीत असेल. त्यामुळे बाकी ग्रामव्यवस्थेत सुधारणा किंवा शेती सुधारणा याच्यात दोन्ही ऑप्शन्सबद्दल मला काही वाटत नाही आहे, त्यामुळे अ आणि ब हे माझं उत्तर असेल. ठीक आहे, बघू आता आपल्याला आयोग काय देते ते. ठीक आहे, त्यानंतर हा प्रश्न ॲज इट इज रिपीट आहे. हे पहा, कंबाईन प्रिलिम्स 2020 पेपरला होता, त्यानंतर ग्रुप सी 2000 मला वाटते 21 पेपरला सुद्धा होता. तसंच आत्ताचा प्रश्न आहे की कोल्हापूर, जमखिंडी, औरंगाबाद आणि नरगुंद. तर जमखिंडी अप्पासाहेब पटवर्धन, त्यानंतर हे पहा जमखिंडी, नरगुंद आणि इथं असेल परत पेठ. तर हा प्रश्न आपल्याला स्टेट बोर्ड्समधूनच आलेला आहे. हा आहे 11वीच्या पुस्तकाचा स्क्रीनशॉट, जमखिंडीचे राजे अप्पासाहेब पटवर्धन, आणि इथं दिलेलं आहे आपल्या 8वीच्या स्टेट बोर्डमध्ये कोल्हापूरचे चिमासाहेब, नरगुंदचे बाबासाहेब भावे, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर जवळील भागोजी नाईक, आणि बाकी जे काही आहेत ते तुम्हाला मी आत्ताच दाखवले पेठचे वगैरे. ठीक आहे, तर कोल्हापूरचे दिसत असतील तुम्हाला इथं, कोल्हापूरचे चिमासाहेब, त्यानंतर नरगुंदचे जे कोणी असतील ते. ठीक आहे, ओके, नरगुंदचे बाबासाहेब भावे आहेत, हे पहा नरगुंद, बाबासाहेब भावे, झालं का बघा उत्तर तुमचं सगळ्यांचं. आणि त्यानंतर जमखिंडी, अप्पासाहेब पटवर्धन. तर 8वी आणि 11वी दोनच पुस्तकं आपल्याला इतिहासासाठी बस झाली सध्याला, आपलं बेसिक पूर्ण करण्यासाठी. नंतर जर वाटलं तर मग आहेतच पुस्तकं, आपले अनिल कटारे सरांचं पुस्तक किंवा तुम्ही तुमचं जे कोणतं वाचलेलं आहे, कोणी स्पेक्ट्रम वाचतं, जे कोणाला जे वाचायचं ते वाचा. पण आधी ही स्टेट बोर्डची पुस्तकं, बेसिक पुस्तकं तुम्हाला कव्हरच करावी लागतील, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर हा प्रश्न 2 रिपीट आहे, अजून 1 रिपीट आहे, मला दाखवता नाही आला म्हणजे मला वाटतं चुकून राहिला आहे माझ्याकडून विसरून तो. तर हे पहा 11वी आणि 8वीचे पुस्तकं. त्यानंतर ॲज इट इज प्रश्न एकाच शब्दावरून तुमच्यासाठी तयार झाला, तो म्हणजे अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळविणारी देशातील पहिली भारतीय महिला कोण. 11वीचं पुस्तक इतकं बारकाईनं वाचलं पाहिजे हे आत्ता कळेल की डॉक्टर आनंदीबाई जोशी अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळविणारी देशातील पहिली भारतीय महिला. एक थांब तरी दाखवा ॲटलीस्ट, लेक्चर आवडलं तर नक्कीच लाईक पण करा, म्हणजे असं टेन्शनमध्ये नका येऊ की मी हे वाचलं नाही किंवा ह्याच्यामुळे माझे मार्क राहून गेलेत. विशाल सर, 5 स्टडी जर तुम्ही प्रामाणिक करत असाल तर मला असं वाटतं की तो मोर दॅन सफिशियंट झाला दिवसभराच्या लेक्चर, म्हणजे दिवसभर लायब्ररीत जाऊन किंवा एका ठिकाणी बसून राहण्यापेक्षा. 5 नाही, 2 करा आणि इफेक्टिव्ह करा. जो पेपर तुम्ही म्हणजे जो पॉईंट तुम्ही वाचताय तो किती पद्धतीनं आपल्याला प्रश्न तयार करू शकतो हे आपल्याला नक्की कळलं पाहिजे, तर आपला रिझल्ट तिथं येतो. नाहीतर 20 स्टडी करून जर रिझल्ट येत नसेल तर घाई म्हणजे करण्यात काहीच अर्थ नाही ना. बरोबर का? बरोबर की नाही? एवढंच समजून घ्या की तासांवरती अभ्यास नसतो, आपल्या समजण्यावरती, आपल्या कॅपॅसिटीवरती अभ्यास असतो. कोणी गाणे ऐकत अभ्यास करतं पण तो इफेक्टिव्ह असतो, आणि कोणी सिरियसली अभ्यास करतो पण त्याला समजतच नाही, हे आपल्याला कळलं पाहिजे. ज्याची त्याची आवड असते ती अभ्यास करण्याची. पहा,
हा प्रश्न. त्यानंतर ही आहे असहकार चळवळीचा प्रश्न. असहकार चळवळीबरोबरच महात्मा गांधींनी खालीलपैकी कोणता कार्यक्रम हाती घेतला? स्वदेशीचा पुरस्कार, हो प्रसार, हिंदू मुस्लिम ऐक्य, मद्यपान बंदी आणि अस्पृश्यता निवारण. हे पहा, अधिकार पदवे मानाच्या पदांचा त्याग, कार्यक्रम जे काही होते त्यांना हजेरी लावू नये, सरकारी शाळांच्या ऐवजी राष्ट्रीय शिक्षण संस्थात विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, परदेशी मालावर बहिष्कार घालावा, स्वदेशीचा पुरस्कार करावा, मद्यपान निषेध कार्यक्रम. लाईन टू लाईन आलेल्या आहेत आणि लाईन टू लाईन येत असताना आपल्याला इथं या पद्धतीनं प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आता स्वदेशीचा प्रसार, हिंदू मुस्लिम ऐक्य, यस, काहींनी एक लिहिलं आहे, काहींनी अ ब क तीनही लिहिलं असेल, तीनही लिहिलं असेल, तीनही यायला पाहिजे. फक्त अ ब कसं येईल, कारण मद्यपान बंदी पण आहे ना सहकार कार्यक्रमामध्ये. हे पहा, मद्यपानाचा निषेध करण्यात आला होता, तर मग अ ब क यायला पाहिजे. अस्पृश्यता निवारणाबद्दल इथं तर काही नव्हतं, पण अ ब क हे उत्तर असायला पाहिजे या सोर्सवरून. हा मी जे सांग जो सोर्स दाखवत आहे 11वीच्या पुस्तकातल्या असहकार कार्यक्रमाच्या चळवळीचा, तर तो यावरून 3 यायला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊया. लोकांना राजकीय शिक्षण मिळावे या उद्देशानं कोणती संस्था स्थापन करण्यात आली? तर याबद्दल जर 11वी हे 11वीचं आहे, हे 11th आहे, आणि मला वाटते मी इकडं दाखवलं ते 8th स्टँडर्ड होतं. हे पहा, 8th स्टँडर्डमधून पण डायरेक्ट काही क्वेश्चन्स तयार झालेले आहेत. 11वी आणि 8वीचं पुस्तक सफिशियंट आहे. मला वाटते मी मागच्या कितीतरी दिवसापासून तुम्हाला सांगत आहे की GDC अकॅडमीच्या टेलिग्रामवरती 11th ओल्ड हिस्ट्री दोन्हीमध्ये उपलब्ध आहे, मराठीमध्ये सुद्धा आणि इंग्लिश मिडियम वाल्यांसाठीसुद्धा. सो सर्च करा, ओल्ड 11 हिस्ट्री असं टाका, मराठीत पण उपलब्ध होईल आणि इंग्लिशमध्ये पण उपलब्ध आहे. याच्याशिवाय पर्याय नाही आहे. हे पुस्तक खूपच म्हणजे इफेक्टिव्ह आहे जे तुमच्यासाठी. हे पहा, हा प्रश्न रिपीट झाला आहे. 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांचा पहिला उठाव कोठे झाला? हे पहा, सुपे कंबाईन प्रिलिम्स 2020 पेपरला प्रश्न होता ग्रुप बीच्या, की खालीलपैकी कोणत्या ठिकाणी, न्यू 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला, तर तो असेल सुपे. आणि हे पहा, 11वीच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकात 12 मे 1875 सुपे येथे शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला. 11वीचं पुस्तक स्टेट बोर्डचं तुमच्या समोर आहे आणि हा प्रश्न 2 वेळा रिपीट आहे. अजून 1 वेळा रिपीट आहे, मी घेतला नाही, बस झालं म्हटलं, 2 वेळा दाखवला तरी बस झाला. हा वरचा प्रश्न 22 म्हणजे आजच्या पेपरमधला आणि खालचा प्रश्न ग्रुप बी 2020 पेपरमधला. ठीक आहे, बघा. त्यानंतर भारत सेवक समाजाने खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध व्यक्ती घडविण्याचे कार्य केले? श्रीनिवास शास्त्री नाहीये, पंडित हृदयनाथ कुंजरू आणि ठक्करबाप्पा हे, तसंच नामजोशी, काकासाहेब लिमये आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर, केशवराव बागडे. इथं जे असेल इनफ स्टेट, मोर दॅन इनफ आहे, तेवढं तर करा आधी, तितकंच करा. पेज नंबर 29 पुढून जे करा ते आपली जी महाराष्ट्राची जी संयुक्त परिषद वगैरे आहेत की नाही, त्या दरम्यान ज्या ज्या काही परिषदा म्हणजे कमिट्या वगैरे बैठवण्यात आल्या, बसविण्यात आल्या होत्या, समित्या, तर तेवढ्या जरी केल्या तरी त्या मुख्यला कामाला येतील आणि हे सगळं तुम्हाला पूर्वला कामाला येईल. पूर्वला पण येईल आणि मुख्यला पण, मोर दॅन सफिशियंट झालं हे. तर इथं माझ्या मते याचं उत्तर अ ब क असायला पाहिजे, सॉरी, इथं ब आणि क असायला पाहिजे. ओके, आता तुम्ही काय लिहिले माहिती नाही, काही काही जणांनी ब क ड पण लिहिलं असेल, पण याच्याबद्दल मी थोडीशी हे आहे, म्हणजे कन्फ्युजन आहे माझं, त्यामुळे तुम्ही जे लिहिलं ते आपण की आल्याच्या नंतर चेक करू. त्यानंतर मुंबई सरकारनं दक्षिणेमध्ये चालू असलेल्या शेतकरी असंतोषाची चौकशी करण्यासाठी डेक्कन रॉयड्स कमिशन नेमलं होतं. पुन्हा हा प्रश्न स्टेट बोर्ड्समधून. हे पहा, मुंबई सरकारनं दक्षिणेमध्ये चालू असलेल्या शेतकरी असंतोषाची चौकशी करण्यासाठी एक कमिशन नेमलं, त्यालाच डेक्कन रॉयड्स कमिशन म्हणतात. ओके, म्हणजे बाकी काही करा किंवा न करा हे इतकं जरी केलं असतं तरीही आपण जे म्हणता तुमच्या चालू घडामोडी, तुमचं अंकगणित, त्यानंतर तुमची जे रिझनिंग वगैरे आहे, तसंच आपण थोडेसे प्रश्न इतिहासचे पण, सॉरी, भूगोलचे पण सॉल्व केलेले असतीलच, बरोबर का? भूगोल पण असा काही अवघड नव्हता, भूगोल पण सोपाच होता. तर त्यामुळे आपला कट ऑफ मिनिमम तरी तुम्ही 60-65 जवळपास राहिला असता. ठीक आहे, आणि जसं ठरेल आता त्याप्रमाणे आपल्याला आयोग कट ऑफ देईल जे काय देईल ते, पण आपण त्या एका सेफ झोनमध्ये राहून गेलो असतो. त्यानंतर हा एक प्रश्न आत्ताचा, मला वाटते मी डिस्कस पण केलेला आहे यूट्यूबला, MPSC PSI मेन्सचा प्रश्न आहे हा, बघा, ॲज इट इज आहे. 1918 मुंबई येथील अस्पृश्यता निवारक परिषदेच्या अध्यक्ष सयाजीराव गायकवाड आणि 1918 मुंबई येथील अस्पृश्यता निवारक परिषदेच्या अध्यक्ष, हे पहा, महाराजा सयाजीराव गायकवाड.
ऑप्शन वर आणि खाली झालंय, दॅट्स इट. MPSC मेन्स PSIचा जो पेपर झाला होता, तर त्यातला हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि हा सुद्धा स्टेट बोर्ड मधला आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला 11वीच्या स्टेट बोर्ड मधून महाराजा सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानिक यांच्यावरतीच प्रश्न आहे हा, तुम्हाला भेटून जाईल, तुम्ही बघून घ्या, ठीक आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्याचं भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे, आता या सगळ्यांनाच माहीत आहे, सोपा आहे प्रश्न. राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश सांगत आहे, ते पण घ्यायले काय, ज्योग्राफी सुरू झाले हे पा. याचं उत्तर सरळ आणि सोपं आहे, राजस्थान आहे सगळ्यात जो काही क्षेत्रफळानं जास्त असलेला आपलं राज्य. आणि त्यानंतर उत्तर प्रदेश आणि कितव्या नंबरला महाराष्ट्र आहे, तर ते तुम्ही बघून घ्या, ठीक आहे. त्यानंतर एकच मिनटं हे पहा, हा एक प्रश्न होता, बोकारो, दुर्गापूर, रूरकेला आणि भद्रावती. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बोकारो, दुर्गापूर, दुर्गापूर पश्चिम बंगालला आहे सगळ्यांनाच माहीत आहे, तर एकावरून पण उत्तर काढता येतं. तर दुर्गापूरचं बघून घ्या, बीचं ऑप्शन नंबर 3 कुठं कुठं आहे, बस एकाच ठिकाणी आहे बीचं ऑप्शन नंबर 3, ज्यांचं आलं आहे त्यांचं होऊन जाईल. मला वाटते बोकारो, दुर्गापूर आणि रूरकेला यांच्यावर ग्रुप बीच्या पेपरमध्ये इकॉनॉमिक्समधून पण प्रश्न होते, कोणत्या पंचवार्षिक योजनांदरम्यान इथं हे जे लोहपोलाद प्रकल्प आहेत ते सुरू करण्यात आले होते, बरोबर का. हां, तर हे बघून घ्या की हा प्रश्न रिपीट आहे, आणि आपल्याला कळलं पाहिजे की स्टडी करत असताना आपण जे काही स्टडी करत असतो, तर 50-70% तुमचे प्रश्न तुम्हाला रिपीट होतात, आणि प्रश्नांमधूनच स्टडी होतो 70%. आत्ता कोणीतरी विचारत होती की 5 तास अभ्यास काम करून भरपूर आहे का, खूप झाला, त्यातले 2 तास जरी तुम्ही क्वेश्चन्सला दिले तर मी असं म्हणेल की तुम्हाला हे सगळं महत्त्वाचं असेल, ठीक आहे. तर हे पहा, त्यानंतर महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या उंचीनुसार त्यांचा खालीलपैकी अचूक उतरता क्रमांक लावायचा आहे. उतरता म्हटल्यानंतर मला वाटते मी हा मॅप तुम्हाला बऱ्याच वेळा दाखवला होता, ठीक आहे. आता सगळ्यांनाच माहिती आहे कळसुबाई आहे, कळसुबाईच्या नंतर कोणता असायला पाहिजे, साल्हेर असायला पाहिजे 1567. त्यानंतर महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर हा क्रमांक कोणी कोणी लावला आहे ते पहा. आता हाही प्रश्न रिपीट आहे, मला सर्च करायला वेळ भेटला नाही कारण मला बरं नाही आहे, पण आपण आता जसं जसं मी तुम्हाला दाखवलेले आहेत प्रश्न, तर त्यामध्ये तुम्हाला कुठं ना कुठं तरी, बरोबर का, हा कुठं ना कुठं तरी तुम्हाला हे बा 12 पैकी 13 प्रश्न जर राईट आले, तर मग मला वाटतं यांनी दुसरं पुस्तक कोणतंच वाचले नसेल, यांनी स्टेट बोर्ड 2च वाचून गेले असतील, त्यातलंही एकच वाचलं असेल 11वीचं, आणि त्यातही 4च चॅप्टर वाचले असतील त्यांनी, बरोबर आहे का दीपक, प्रामाणिकपणे सांगा तुम्ही. बाहेरचं कुठलंही पुस्तक वाचलेलं नाही आहे यांनी, एवढी जर ॲक्युरसी यांची येत असेल तर, बरोबर. हां, ते एकच प्रयत्न करा, एवढं सगळं करायची काळजी घ्या फक्त. जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर जास्त आहे, तर इथं दिलेल्या लिस्टमध्ये सातारा जास्त आहे, आणि हे पहा तर दिले पहा, हे पहा जळगाव, त्यानंतर मला वाटते औरंगाबाद, त्यानंतर सातारा, आणि सगळ्यात शेवटी कोणता आहे बुलढाणा. सातारा, औरंगाबाद, बुलढाणा आणि जळगाव, जळगाव, औरंगाबाद, सातारा आणि बुलढाणा, हे पहा. बुलढाण्याचं 934, जळगावचं 925, त्यानंतर औरंगाबाद 923, आणि सगळ्यात जास्त 988 आहे ते म्हणजे साताऱ्याचं. तर याचं उत्तर मग सातारा कोणी कोणी केलं आहे ते बघा. त्यानंतर हे तर मला वाटते कुठेही मिळून जाईल, तुम्हाला सांगायची गरज पडणार नाही, ठीक आहे. तर ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी कुठेही मिळून जाईल, जसं की उष्ण पाण्याचे किंवा हॉटस्प्रिंग ज्यांना म्हटलं जातं, तर चांगदेव जे आहेत ते जळगावला आहेत. याच्याबद्दल माहिती नाही सर, आरोग्यसेवकबद्दल मी काही बघितलेले नाही आहेत क्वेश्चन पेपर, ठीक आहे, जळगाव. त्यानंतर वज्रेश्वरी जे आहेत ते ठाणेला आहेत, साव जे असतील ते रायगडला आहेत, आणि सालबर्डी अमरावती, ठीक आहे. पहा, तुमच्यासमोर उत्तर आहे, आणि यानुसार तुम्ही, प्रश्न खूप सोपे होते भूगोलचे, असे खूप हार्ड नव्हते. औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आणि सर्वात लहान असणारा जिल्हा कोणता, आता तुम्हाला माहीत असलं पाहिजे की औरंगाबाद आणि परभणी, बीड आणि हिंगोली, नांदेड हिंगोली, उस्मानाबाद आणि जालना, तर सगळ्यांनाच माहीत आहे. अस्तंभा हे उंच शिखर कोणत्या पर्वत रांगेत आढळते, अस्तंभाबद्दल कोणी कोणी लिहिले हे बा, अस्तंभा आणि हे दिसतं इथं मला सातपुडा. मला वाटते हा मॅप मी शेअर पण केला होता टेलिग्रामवरती, 4थीच्या स्टेट बोर्डमधला आहे, ओके.
चौथीच्या स्टेट बोर्डमधला हा महाराष्ट्राचा मॅप आहे, ज्याच्यामध्ये सातपुडा पर्वतामध्ये हे अस्थंबा दिसत आहे, अस्थंबा आणि त्यानंतर वरच्या बाजूला दिसत आहे हे पहा, हे म्हणजे तोरणमाळा. ओके, हे इथं तोरणमाळा आहे, हे इथं अस्तंभ आहे, त्यानंतर हे साल्हेर, कळसुबाई, बाकी महाबळेश्वर, बाकीचे बरेचसे मी तुम्हाला याच्या आधी पण हा मॅप दाखवला होता. मला वाटते जेव्हा आपण स्टेट बोर्डमधून प्रश्न थेट स्टेट बोर्ड्समधून मी ही सिरीज पण घेतली होती, आपण ती कंटिन्यू करू पुढे सुद्धा, ग्रुप बी आणि ग्रुप सी, तसंच 2022-23 ज्या पेपर्स होणार आहेत त्यांच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आपण परत हे कवर करू. पण स्टेट बोर्ड्स वाचताना तुम्हाला काळजी करावीच लागेल आणि ती याच पद्धतीने घ्यावी लागेल. महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत तर हे पहा, महाराष्ट्राचाच पुन्हा मॅप, त्यात सिंधुदुर्ग थोडीशी लागते, जास्त लागत नाही, हे दिसते का इथं, त्यानंतर हा कोल्हापूर, त्यानंतर सांगली, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर. किती होतात? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6 उत्तर किती जणांनी लिहिले पहा. मी जास्त काही वेगळं दाखवत नाही, जे आहे ते तुमच्या समोर. पे मॅप्स पण कसे वाचायचे किंवा मॅप्स रीडिंग पण जमली पाहिजे आपल्याला, तर हे पहा, इथं सिंधुदुर्गची पण हद्द दिसती आहे, त्यानंतर हा कोल्हापूर आहे, त्यानंतर ही सांगली, तसंच हा सोलापूर, उस्मानाबाद आणि हा लातूरचा जो भाग आहे तो, जो की कर्नाटकच्या सरहद्दीशी मॅच करतोय. ठीक आहे, चला त्यानंतर हा प्रश्न रिपीट आहे MPSC प्रिलिम्स 2020 पेपरमधला, की भारतामध्ये मोसमी वारे वाहण्यासाठी कोणती स्थिती कारणीभूत आहे. राज्यसेवेचा प्रश्न आहे. भूमिखंडाचा विस्तार, विस्तृत भाग, भारताच्या तिन्ही बाजूस असलेला समुद्र, 30 डिग्री ते 40 डिग्री अक्षांशास जे पट्ट्यात जेट प्रवाहाचं अस्तित्व आहे, त्याचं उत्तर तिन्ही होतं, म्हणजे अ ब क चार असं होतं राज्यसेवेमध्ये. आणि इथं पहा, 51 नंबरचा प्रश्न ग्रुप सीच्या पेपरला. ग्रुप सीच्या पेपरला राज्यसेवेचे प्रश्न आणि ग्रुप राज्यसेवेच्या पेपरला ग्रुप सीचे प्रश्न बऱ्याच वेळा रिपीट झालेले आहेत. तुम्ही 18 पासून बघा, ग्रुप सीचे प्रश्न तुम्हाला राज्यसेवेत रिपीट दिसतील. दख्खनच्या पठाराचा प्रश्न असेल किंवा लावारसाचा प्रकार वगैरे असेल तर प्रश्न रिपीट आहेत. हे पहा, भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी 30 ते 40 उत्तर अक्षांशाच्या पट्ट्यात जेट वायूचं अस्तित्व कारणीभूत आहे आणि भारताच्या भूमिखंडाचा विस्तृत भाग मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहे. तर हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. आणि हे पहा, भूमिखंडाचा विस्तृत भाग आणि 30 ते 40 अक्षांशाच्या पट्ट्यात जेट प्रवाहाचं अस्तित्व, तुम्ही इतक्या बारकाईनं PYQ स्टडी करत नाही, त्यामुळे आपल्याला प्रश्न आले तरीही रिपीट झालेलेही कळत नाहीत. बरोबर का? लेक्चरला आवडलं तर नक्कीच लाईक करा, बाकीच्या विद्यार्थ्यांना पण याचा फायदा होईल आणि PYQ आणि स्टेट बोर्ड्स कसे करायचे हे नक्कीच कळेल. बरोबर का? त्यामुळे लेक्चरला एक लाईक करायला काहीच हरकत नाही मला असं वाटतं. म्हणजे मी म्हणायची गरज नाही पडली पाहिजे की लेक्चरला लाईक करा म्हणून. इतकं बारकाईनं तुम्हाला कुठंही मिळणार नाही आणि मिळालंच तर आपल्याला इतकं ह्याच्याने कोणीही दाखवलेलं तिथं नसेल. मी तुम्हाला एक ना एक प्रश्न इथं दाखवत आहे. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर अ ब दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि इथं 4 होतं, म्हणजे ही तिन्ही विधाने बरोबर होते. बरोबर का? तर हा राज्यसेवा 2020 पूर्व परीक्षेतला 29 नंबरचा प्रश्न आहे, तुम्हाला तो प्रश्न तयार झाला आहे. त्यानंतर हा प्रश्न 11 स्टेट बोर्डमधून आहे, इकॉनॉमिक्सच्या. खालीलपैकी कोणते भारतातील लोकसंख्या विस्फोटाचं कारण नाही. राहणीमानातील सुधारणा हे इथं एकमेव तुम्हाला कारण नसेल, बाकी हे तिन्ही कारणं आहेत. आणि या तिन्ही कारणांमध्ये हे पहा, वाढत्या जन्मदराची कारणे निरक्षरता, विवाहाची सार्वत्रिकता, त्यानंतर संयुक्त कुटुंब पद्धती, हे तीनही इथं हे आपली जी काही लोकसंख्या वाढलेली आहे तर तिचे हे कारणं आहेत. बरोबर का? नांदेड पण आहे, बघू द्या बरं. अरे हो, सॉरी, बरं, नांदेड पण आहे. एक मिनटं मी झूम करते, सॉरी, कदाचित मला हां, हे पहा, यस, नांदेड पण आहे, माझा जिल्हा आहे आणि मीच विसरले, सॉरी. चला, म्हणजे याचं उत्तर 6 नसून याचं उत्तर 7 असायला पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद. म्हणजे ती बारीक बाउंड्री असल्यामुळं मी लक्ष केलं नाही त्याच्यावरती. हां, बाकी मॅपमध्ये आपल्याला दिलेलं आहे की नांदेड पण येते म्हणून. ओके, चला, म्हणजे सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, त्यानंतर सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड. चला, धन्यवाद, खूप छान. ओके, चला, विसरले होते मी, बरं झालं आपण रिटर्न आलो होते. आता निरक्षरता, विवाहाची सार्वत्रिकता, एकत्र कुटुंब पद्धती, हे जे तीनही विस्फोटाचे कारणं आहेत, जन्मदराची, वाढत्या जन्मदराची कारणं आहेत आणि वाढता जन्मदर म्हणजेच लोकसंख्या वाढीचं सगळ्यात मोठं कारण. ओके,
तर निरक्षरता, विवाहाची सार्वत्रिकता आणि संयुक्त कुटुंब पद्धती यामुळे लोकसंख्या किंवा लोकसंख्येचा विस्फोट झालेलाच आहे. पण यातलं एक राहणीमानातील सुधारणा जर झाली, म्हणजे आपण जर शिकलो, म्हणजे साक्षरता चांगली झाली, त्यानंतर विवाहाची म्हणजे विवाहाचं वय जे आहे ते व्यवस्थित ठेवलं, किंवा मग मुलगा हवाच असा जर अट्टहास नसेल, तर नक्कीच तिथं लोकसंख्येचा जो विस्फोट झालेला आहे तो होणार नाही. आणि तुम्हाला माहीत आहे की लोकसंख्या विस्फोट याच आपल्याला 11वीच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. ठीक आहे, चला. त्यानंतर FRBM कायदा जो आहे हा कधी लागू करण्यात आला, तर हा जुलै 2005 मध्ये हा लागू झालेला आहे. जुलै 5, 2004 ला हा लागू झालेला आहे. ऑप्शन नंबर 4. त्यानंतर खालील विधाने विचारात घ्या. 2011 मध्ये भारतातील लोकसंख्येचा घनता 382 दर चौरस किलोमीटर होती. हो, जनगणनेनुसार 2011च्या साक्षरता 73% होता दर, आणि देशातील लिंग गुणोत्तर प्रमाण महिलांसाठी नेहमीच अनुकूल असते. तर यातलं ब आणि क हे दोन्ही विधाने असत्य आहेत. ओके, म्हणजे चुकीची आहेत. त्यातलं फक्त एकच विधान करेक्ट आहे, जे की 382 दर चौरस किलोमीटर आपल्या लोकसंख्येची घनता आहे किंवा पॉप्युलेशन डेन्सिटी आहे. आता तुम्ही म्हणाल की इथं जो लिटरसी रेट आहे तो 73% आहे. नो, 73% नाही आहे अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस. ओके, हा होता 74 पॉईंट, म्हणजे कमीत कमी 74 तरी तिथं असायला पाहिजे, ज्यामध्ये पुरुषांचा जो काही दर होता तो 82.14 आणि महिलांचा जो होता तो 65.46. ठीक आहे, तर इथं माझ्यानुसार दोन विधानं असत्य आहेत, ती म्हणजे ब आणि क. बाकी इथं देशातील लिंग गुणोत्तर प्रमाण महिलांसाठी नेहमीच अनुकूल राहिलेलं नाही आहे, कमी जास्त होत असतं. ओके, त्यातलं तर तुम्हाला बीडचं प्रकरण पण माहीत आहे, तर तिथं कमी झालं होतं. तर इथं ब आणि क याचं उत्तर बघा. ठीक आहे, असत्य विधाने विचारलीत आपल्याला, यातलं सत्य फक्त एकच आहे, ते म्हणजे 382. ठीक आहे, त्यानंतर पतपुरवठा अधिकारित योजना जी आहे ती 65 ला सुरू झाली होती, नोव्हेंबर 1965 ला. हे सिंगल लाईन क्वेश्चन आहे. त्यानंतर हा प्रश्न जो आहे तो स्टेट बोर्डमधून आहे. इकडे बघा, गरिबीच्या मुद्द्यांचं पुनर्परीक्षण करण्यासाठी 2011-12 मध्ये कोणती समिती नेमण्यात आली होती? सगळ्यांनाच माहिती आहे ती रंगराजन समिती होती, आणि रंगराजन समितीनं तिचा जो अहवाल आहे तो सेंड केला होता. तर त्यावेळी हे पाहा, इतक्या पद्धतीने त्यांनी खर्च दाखवला होता, आणि या प्रश्नावर ऑलरेडी 2-3 वेळा प्रश्न बनलेले आहेत या इन्फॉर्मेशनवरती. मी प्रश्न ते दाखवलेले नाहीत, प्रश्न इथेही रिपीट आहे. हा प्रश्न इनडायरेक्टली रिपीट झालेला आहे. ओके, तर दारिद्र्य रेषेचा उपखर्च ग्रामीण भागात किती, शहरी भागात किती, दोन्हीतलं ॲव्हरेज दाखवलं, तर 29.5 वरती पण आपल्याला प्रश्न आला होता. मला वाटते मी लाईव्ह क्लासेसमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे. ओके, तर हे पहा, इथं दिसेल तुम्हाला 12वी 11वीच्या पुस्तकामध्ये आहे आपल्या जे गरिबी किंवा ज्याला आपण पॉवर्टी हा टॉपिक म्हणूया त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्यानंतर ग्रामीण भागातील भारतीय माणसाला दररोजच्या आहारातून किती उष्मांकांची गरज असते, तर इथं सरळच दिलेलं आहे बघा. निरपेक्ष दारिद्र्यामध्ये नियोजन आयोगानुसार ग्रामीण क्षेत्रामध्ये दररोज प्रतिव्यक्ती उष्मांकांचं प्रमाण 2400, किती जणांनी लिहिलं 2400, त्यानंतर शहरीमध्ये 2100 आणि प्रत्येक व्यक्तीला सरासरी जर म्हणाल तर 2250 उष्मांकांची तिथं गरज असते. याचं उत्तर 2400, जे की ग्रामीण भागातील लोकांसाठी. त्यानंतर हा प्रश्न पण रिपीट आहे की भारतात मौद्रिक धोरण कोणत्या वित्तीय संस्थेमार्फत राबवले जाते, अर्थातच ती आपली जी काही मध्यवर्ती बँक आहे, तर मध्यवर्ती बँक म्हणजे आपण तिला भारतीय रिझर्व्ह बँक म्हणतो, बरोबर, म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर यानुसार हे राबवलं जातं. आणि मागच्या वेळी मला तुम्हाला दाखवलेलेच आहेत मी प्रश्न की रिझर्व्ह बँकेचा जो नैतिक वगैरे जो गुणधर्म नैतिक वगैरे जे धोरण आहेत पतधोरणं, तर त्याबद्दल प्रश्न होता ग्रुप बीच्या पेपरला, बरोबर का. तर स्टेट बोर्ड्स वाचत असताना तुमच्यासोबत PYQs पाहिजे, आणि PYQs स्टडी करत असताना तुम्हाला स्टेट बोर्ड्समधून कोणता प्रश्न कसा कुठून आला हे जर अभ्यासायचं असेल तर आमचे स्टेट बोर्ड्सची बॅच तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरेल. कमीत कमी वेळामध्ये जर जास्तीत जास्त स्टडी करायचं असेल तर स्टेट बोर्ड्स प्लस PYQs कॉम्बिनेशन ठेवा. ओके, बॅच जॉईन करा अथवा न करा, पण पुढचं जे तुमचं सूत्र असेल ते तुम्हाला या पद्धतीनं ठेवावं लागेल. बाकी नुसते उत्तर ऐकून की येईल तेव्हा हे करायचं आणि नंतर परत अजून पुढच्या वर्षीच्या पेपरची तयारी करायची, याच्यातून रिझल्ट निघणं अशक्य आहे. रोज थोडा थोडा अभ्यास करा, 10 तास नका करू, 2 तास करा, पण चांगला करा, इफेक्टिव्ह करा. ठीक आहे, आमच्याकडून तुम्हाला यासाठी शुभेच्छा, माझ्याकडून तर असतीलच.
त्यानंतर हा प्रश्न पण खूप सोपा होता की जुलै 1979 ला 14 व्यापारी बँकांकडील ठेवींचं मूल्य डॅश किंवा यापेक्षा जास्त होतं, त्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. मला वाटते 50 कोटी होतं, बरोबर? हे तर तुम्हाला सांगायचं तर काही गरज नाही, याचं उत्तर तुम्ही सांगायला पाहिजे मला. त्यानंतरच्या ज्या बँका होत्या त्या किती होत्या, 200 कोटी होत्या का 500 कोटी होत्या, ते आता बघा एकदा. ठीक आहे, तर 50 कोटी आहे का बघा याचं उत्तर, म्हणजे माझं करेक्ट आहे का ते. तर एवढ्या बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी या त्यावेळी पंतप्रधान होत्या. किती बँका होत्या, परत 1980 मध्ये 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. त्यावेळी ठेवी किती होत्या, पुढच्या वेळेसच्या पेपरला पेपर प्रश्न येऊ शकतो, काहीच सांगता येत नाही. हा प्रश्न सायन्सचा स्टेट बोर्डमधून, आणि याचं उत्तर बऱ्याच जणांनी चूक लिहिलं असेल. बऱ्याच जणांचं का चुकलं असेल, तर बघा, सामान्य डोळा 25 सेंटीमीटरपेक्षा जवळच्या वस्तू पाहू शकत नाही, कारण डोळा हा नाभी अंतर मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही, कारण याचं जे नाभी अंतर आहे ते 25 सेंटीमीटर आहे, आणि 25 सेंटीमीटरचं अंतर आपण कमी करू शकत नाही. ती लिमिट कमी करी केली तर आपल्याला दिसणारच नाही. याच्यामुळे आपल्या ज्या सिलरी मसल्स असतात डोळ्यामधल्या, तर त्यांच्यावरती थोडासा ताण येतो आणि मग आपली आय लेन्स पण डिक्रीज व्हायला तिथं कारणीभूत ठरते. तर त्यामुळे आय इज नॉट एबल टू डिक्रीज द फोकल लेंथ बियॉन्ड अ लिमिट. ओके, कारण जी लिमिट दिलेली आहे ती एवढीच दिलेली आहे, आणि ही 25 सेंटीमीटरपर्यंतच आपण ती बघू शकतो, त्याच्या अलीकडचं अंतर आपण बघू शकत नाही. ओके, तर हे स्टेट बोर्डमधून इनडायरेक्ट प्रश्न होता, 10वीच्या स्टेट बोर्डमधून. ओके, त्यानंतर थोडे प्रश्न सायन्सचे कठीण होते, हां, पण बेसिक कन्सेप्टला धरूनच होते, जास्त अवघड म्हणता येणार नाही. पण मी असं म्हणेल की इतिहास, भूगोल आणि पॉलिटी सोपा दिला होता, त्यामुळे सायन्सला थोडंसं अवघड ठेवले, आणि इकॉनॉमिक्स पण सोपाच होता, त्यामुळे सायन्स यावेळी थोडा अवघड होता, विचार केला तर थोडा अवघड होताच. तर जेव्हा जेव्हा ध्वनीचा स्रोत आणि निरीक्षक यांच्यात सापेक्ष गती असते, तेव्हा स्रोताद्वारे उत्सर्जित होणाऱ्या ध्वनीच्या वारंवारता आणि निरीक्षकाद्वारे ऐकल्या जाणाऱ्या ध्वनीच्या वारंवारतेत बदल दिसून येतो, याला डॉपलरचा इफेक्ट म्हणतात किंवा डॉपलरचा प्रभाव म्हणतात. ओके, प्रश्न थोडेसे इमॅजिनेशनच्या बाहेरच होते, ग्रुप सीचे. ओके, बाकी इतिहास, भूगोल, इकॉनॉमिक्स आणि राज्यशास्त्राचे प्रश्न होते, ते आपले आलेलेच प्रश्नांमधले रिपीट होते, त्यामुळे कदाचित आपल्याला सायन्स थोडा अवघड ठेवला असावा असं मला वाटतं, बाकी दुसरं काहीही नाही आहे. त्यानंतर हा प्रश्न रिपीट झालेला आहे की खालीलपैकी कोणतं मूलद्रव्य जपानमधील मिनामाता या साथीच्या रोगासाठी कारणीभूत आहे, त्याची संज्ञा दिलेली आहे, डायरेक्ट नाव दिलं नव्हतं. तर हे HG म्हणजे पारा, बाकी AU, प्लुटो, PT आणि त्यानंतर AG, आता हे संज्ञा तुम्हाला माहीत असल्या पाहिजे, बेसिक गोष्टी आहेत. कमीत कमी 15-20 अणुअंक असलेल्या 20 पर्यंतच्या तरी संज्ञा माहीत असल्या पाहिजे. आणि हा प्रश्न 2017 पेपरला असा इनडायरेक्ट होता, मिनामाता रोगासाठी कारणीभूत असलेला प्रदूषक म्हणजे कोणता, तर मिथाईल मर्क्युरी. ओके, आणि हा म्हणजेच पारा. तर पाऱ्याचं आपल्याला इथं संज्ञा विचारली होती, HG. ठीक आहे, तर हा प्रश्न तुम्हाला रिपीट झालेला आहे इनडायरेक्टली. तर पाणी औद्योगिक सांडपाण्यामधून हा पाण्यापर्यंत पोहोचतो आणि नंतर तो मानवी अन्न साखळीमध्ये पोहोचला. मिनामाता या ठिकाणी म्हणजेच प्रदूषित पाण्यातले मासे खाल्ल्यानंतर तेथील लोकांना त्रास व्हायला लागला. तर मिनामाता या ठिकाणीच ही परिषद भरली होती आणि नंतर त्या रोगाला तिथं मिनामाताच ठेवण्यात आलं जपानमधला. ठीक आहे, त्यानंतर पहा, फॉस्फरस पेंटाक्लोराईडचा रेणू SP3D असा लिहिला जातो किंवा या संकरणाने तयार होतो. तर हे पहा, लिहिला जातो म्हणण्यापेक्षा हे संकरण तुम्हाला माहीत असलं पाहिजे, हायब्रिडायझेशन. आता हे थोडेसे पुढचे कन्सेप्ट आहेत जे की 11वी आणि 12वीच्या स्टेट बोर्ड्समध्ये मिळतील. आता हे 11वी आणि 12वीच्या स्टेट बोर्ड्स आम्ही आमच्या बॅचमध्ये कव्हर करत आहोत. त्या व्यतिरिक्त मी स्टेट बोर्ड बॅचमध्ये जे आपले तामिळनाडू स्टेट बोर्ड्सची पुस्तकं आहेत, तर त्यातली सुद्धा इन्फॉर्मेशन यूज करत आहे. त्यांची इन्फॉर्मेशन आपल्या पुस्तकांसारखीच आहे, पण थोडीशी अजून ॲडव्हान्स्ड आहे. म्हणजे 98% जर आपले स्टेट बोर्ड इफेक्टिव्ह असतील, तर 100% ते स्टेट बोर्ड इफेक्टिव्ह आहेत.
ज्याच्यामध्ये रोग असतील किंवा मग ॲडिशनल जी इन्फॉर्मेशन असेल ती तामिळनाडू स्टेट बोर्ड्समधली मी स्टेट बोर्ड्सच्या बॅचमध्ये वापरणार आहे. मग इतिहासचीसुद्धा, त्यानंतर सायन्सचीसुद्धा, जिथं जिथं मला वाटेल तिथं भूगोलचीसुद्धा आणि बाकीच्या विषयांसाठीचीसुद्धा. तर तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्कीच एकदा स्टेट बोर्ड हा कोर्स जॉईन करून बघा. तुम्हाला हातामध्ये स्टेट बोर्ड्स आणि PYQ वेगळ्या पद्धतीनं घेण्याची गरज पडणार नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या हातातलं स्टेट बोर्ड वाचाल तेव्हा तुम्हाला लगेच तिथे आठवून जाईल की इथून प्रश्न तयार झाला होता आणि मला माझ्यासाठी हा पॉईंट महत्त्वाचा आहे. ठीक आहे, तर नक्कीच तुम्ही जॉईन करू शकता. सध्याला 30% ऑफ आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करा GDC अकॅडमीचं आणि त्यावर तुम्हाला सगळे तिथं डेमो लेक्चर्स पण ठेवलेलं आहे मी एक, तर तुम्ही ते बघू शकता. ओके, चला. त्यानंतर हा प्रश्नसुद्धा इनडायरेक्टली स्टेट बोर्डमधलाच आहे, तर हे पहा. सेलेमेंडर, बतक, चोचा, जळू आणि पॅरामेशियम. तर मी तर एकावरूनच उत्तर काढते की जळू किंवा लीचेस जे आहे ते संग्निवोरसचं उदाहरण आहे. तर हे पहा, संग्निवोरस आणि मी यावरून एकच इथं ऑप्शन दिलेलं आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2. तर सेलेमेंडर, यस, शीतरक्ती. आता याच्यात बघू आपण किती हे होतं ते. त्यानंतर बदक चोचा, म्हणजे तुम्हाला चांगलं माहीत आहे की याला प्लॅटिपस म्हटलं जातं आणि प्लॅटिपस हा अंडी पण देतो. तर यगलाइंग मॅमेल आहे किंवा अंडी देणारा सस्तन प्राणी आहे. तर मला हेच उत्तर करेक्ट वाटते, 1, 4, त्यानंतर 2 आणि 3 ऑप्शन. ओके, 30 एप्रिलसाठी पण तुम्ही जॉईन होऊ शकता, मी तेच सांगत आहे. 30 एप्रिलसाठीसुद्धा तुम्हाला जॉईन होता येईल. ओके, 30 एप्रिलसाठी तर तुम्ही स्टेट बोर्डची बॅच डोळे झाकून घ्या. तुम्हाला पुढे जर पास व्हायचं असं वाटत असेल तर तुम्हाला स्टेट बोर्ड्स आणि PYQ एकत्रितच करावे लागतील. ओके, बाकी थोड्याशा हार्ड लेवलचा प्रश्न आहे तो सोडून द्या. मी आत्ताच सांगितलं ना तुम्हाला, 4 विषय जर आपल्याला आयोगानं सोपे दिले, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र, तर 1 विषय हार्ड ठेवला मग बाकी आपण 4 विषयात कव्हर करू शकतो ना. बरोबर, आणि केलंच पाहिजे कव्हर. तेवढं जर नाही केलं तर मग वर्षभर अभ्यास करून आपलं नॉलेज कुठं वापरणार आपण. बरोबर का? बरोबर, तर हे आपल्याला स्टेट बोर्ड आणि PYQ करावेच लागतील आणि हे करत असतानाच तुम्हाला मदत होईल. नाहीतर वेगळा सेपरेट तुम्ही कुठल्या तरी एखाद्या याच्यातून वाचून जाईल आणि मी पास होऊन वापस येईल, इम्पॉसिबल आहे. हे तुम्हाला आत्ता कळालंच असेल मी दाखवलेल्या प्रश्नांवरून. हेट्रोनेरीसमध्ये उत्तरवर्ती भागात जननग्रंथी विकसित होतात. त्या जननग्रंथी खंडास जे आहे जे ते एपिटोक आहे. ओके, मला थोडंसं बरं होऊ द्या, आपण लेक्चर घेऊया आणि मी घेतलेले लेक्चर्स तुम्ही पुन्हा पुन्हा बघू शकता. त्यातून प्रश्न किती रिपीट आहेत हे तुम्हाला चांगलं माहीत आहे. अजून पुन्हा तुम्हाला जितकं जास्त होईल तेवढा जो लिमिटेड सोर्स ठेवा आणि अनलिमिटेड वेळा त्याला रिवाईज करा, जेणेकरून तुम्हाला आता 30 एप्रिलला काही जास्त दिवस राहिलेले नाही आहेत आपल्याकडे. 4-5 महिने बघता बघता जातील, 2 महिने तर थंडीतच जातील आपले. बरोबर का? 3 महिन्यामध्ये आपण फॉर्म कधी येतील याची वाट बघू आणि जेव्हा फॉर्म येतील तेव्हा आपल्याकडे 1.5 महिना 2 महिने शिल्लक राहिलेले असतील. मग तेव्हा आपली धावपळ, मग सोर्स कोणता वाचायचा, मग कसं वाचायचं, त्यासाठी तुम्ही आत्ताच तयारीला लागा. ओके, त्यामुळेच तुम्ही तयारी तुमची कंटिन्यू चालू ठेवा. रोज 2 तासच ठेवा, रोज तासभरच ठेवा ना, जास्त कोण सांगितले. बरोबर का? कोणी सांगितले का नाही आज 30 तास अभ्यास केलाच पाहिजे. सिलॅबस चेंज होणार नाही, सिलॅबस हाच असेल. सिलॅबसबद्दल अजून काहीही आलेलं नाही आहे आणि मला नाही वाटत की सिलॅबस 1 महिना पेपर राहिल्यावर आयोग चेंज करेल, असं काही करणार नाही आपला आयोग. आपल्याला सगळ्यांना समजून घेईल आणि त्यानुसारच तिथे होईल. बरोबर का? ग्रुप सीचा रिझल्ट कधी लागू शकतो? 2010 पासून घेतोय मॅडम आम्ही. 2010 पासून PYQ तुमचा सराव घेतोय, पूर्व आणि मुख्य. राज्यसेवेचे पण पूर्वचे, त्यानंतर मुख्यचे, ग्रुप बीचे मुख्यचे, ग्रुप सीचे मुख्यचे, सगळ्या जेवढ्या आयोगामार्फत एक्झाम घेतल्या जातात त्या सगळ्या पूर्व मुख्य परीक्षांचे प्रश्न स्टेट बोर्ड्समधून कुठून आले हे आम्ही स्टेट बोर्ड्समध्ये दाखवून देत आहोत. आमचे काही विद्यार्थी आहेत इथं, नसतील तर तुम्ही डेमो लेक्चर्स बघू शकता आणि तुम्हाला प्रिंटेड नोट्स एका महिन्यापर्यंत आम्ही बाकी ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. ठीक आहे, चला. त्यानंतर कडुलिंबामध्ये एकच असतं, अझायड्रिक्टिन, म्हणजे इथं फक्त ब यायला पाहिजे. ओके, त्यानंतर बॅसिलस थुरियन्सिस हे मायक्रोबियल कीटकनाशक आहे आणि म्हणजेच पेस्टिसाईड म्हटलं आहे पण हे इन्सेक्टिसाईड आहे, असं इथं मी सर्च करत असताना मला भेटले. आणि त्यानंतर मला फक्त इथलचं एकच वाक्य बरोबर वाटले, ते म्हणजे बेवरिया बासियाना ही बुरशी कीटकनाशक म्हणून वापरली जाते.
तर विधान एक चूक आहे आणि विधान दोन बरोबर आहे, याचं उत्तर दोन असायला पाहिजे. ओके, 80 80 तर काय, हां सांगितलं की फक्त ब, हे पहा फक्त ब, ऑप्शन नंबर दोन. ओके, ऑप्शन नंबर दोन. टिक्का नाही, टिक्का नाही, टिक्का नाही, अझायट्रिक अझायट्रिन, फक्त ब, ऑप्शन फक्त ब असेल. फॉर ग्रुप बी मिनिमम हाऊ मेनी क्वेश्चन्स फ्रॉम स्टेट बोर्ड, त्याचा लेक्चर आहे, त्याचं लेक्चर उपलब्ध आहे मंगेश सोमासे सर. राज्यसेवेचं पण उपलब्ध आहे की किती स्टेट बोर्ड्समधून प्रश्न आलेत, आणि हे पण मी उपलब्ध करून दिले स्टेट बोर्ड्समधून किती प्रश्न आलेत. एक सवय सोडून द्या की फक्त उत्तर चेक करायचं आणि नंतर की आल्यानंतर त्याला विसरून जायचं. असं जर केलं तर कुठलाच पेपर पास होणे शक्य नाही आहे, कारण पी वाय क्यूजमधून प्रश्न जसेच्या तसे जर उचलले जात असतील तर आपल्याला तो प्रश्न पेपर सांभाळून ठेवून त्याचा स्टडी करावा लागेल. त्यातला प्रश्न कुठून आला हे बघावं लागेल, आणि तो प्रश्न तिथून आला तर पुढच्या वेळी त्याच्या दोन लाईनवरून प्रश्न पुढचा येऊ शकतो का, तर हो, तुम्हाला तेही बघावं लागेल. ठीक आहे, जसं 2020 पेपरला शापूरजी बेंगाली यांच्यावर प्रश्न होता, 2021 पेपरला नारायण मेघाजी लोखंडे यांच्यावर दोन प्रश्न होते, आणि 2022 पेपरला जर नारायण मेघाजी लोखंडे यांच्यावर पुन्हा प्रश्न येत असतील ग्रुप बीला आणि सीला, तर मग नक्कीच आपल्याला त्यांना लक्ष देऊन वाचावं लागेल. बरोबर का? हां, तर यूज करावेच लागतील. सायन्सचे स्टेट बोर्ड पण यूज करावे लागतील, इतिहासचं पण करावं लागेल, भूगोलचं पण करावं लागेल, आणि अर्थशास्त्र 11वी आणि 12वीचे तर करावेच लागतील. आत्ता जे मी उत्तरं दाखवले ते 11वी 12वीच्याच पेपरमध्ये पुस्तकांमधले होते, बाहेरचे कुठलेही नव्हते. त्यानंतर सॉरी, यातलं उत्तर सांगितलं का, ऑप्शन नंबर दोन. त्यानंतर हा प्रश्न मलेरियावरती होता, मलेरियावर जरा न्यूजमध्ये होता, भारताचं पण टार्गेट ठरलेलं आहे की मलेरिया. हो हो हो, केलं मी, केलं आहे ना, हां मी केलं आहे. एकदा बघा, मी परत पुढच्या ह्याच्यात रिपीट केले क म्हणजे करेक्ट केले ते. नांदेड मी विसरले होते, नांदेडला दिसलंच नाही मला. हां हां, हा प्रश्न जो आहे तो प्लाझ्मोडियमबद्दल सॉरी मलेरियाबद्दल होता, की मलेरिया आजारावर प्रभावी लस निर्माण करण्यासाठी अडथळा निर्माण होतोय, म्हणून मलेरियावरती अजूनही लस उपलब्ध नाही आहे. डेंग्यू वगैरे हे जे काही असतील तर त्यांना कव्हर करण्याचा प्रयत्न केला जातोय, पण मलेरियावर अजूनही नाही आहे. तर मलेरियावरती लस न निर्माण होण्याचे काय कारण आहे तिथं दिलेले आहे. तर पहा, चार केले, बरं एकच मिनटं. हां, मलाही तेच वाटते, ऑप्शन नंबर चार, एक आणि दोन असायला पाहिजे. तर प्लाझ्मोडियम हा पेशीमध्ये रोगप्रतिकारक, ज्याला तुम्ही इम्युन रिस्पॉन्स म्हणता, तर या अवस्थेमध्ये लपलेला असतो, तो स्वतःला इम्युनिटीच्या अगेन्स्ट काम करू शकतो, आणि प्लाझ्मोडियम हा पृष्ठभागाचे प्रथिने बदलतो. तर याचं एक आणि दोन माझ्या मते पण असायला पाहिजे, पण आता बघू आपल्याला आयोग काय म्हणतो ते. ओके, तर आयोगानं की दिली की मग आपण समजून जाऊ, पण याचं उत्तर एक आणि दोन. हो, बाकीचे विषय सोपे होते म्हणून सायन्स हार्ड होतं. इतिहास सोपा होता, भूगोल सोपा होता, अर्थशास्त्र पण सोपं होतं, आणि पॉलिटी पण सोपा होता. पॉलिटीवरती पण जास्त प्रश्न अवघड नव्हते, आणि मला वाटते चालू घडामोडीचे पण काही प्रश्न सोपेच होते. त्यामुळे आपल्याला यावेळेस सायन्सला थोडासा पुढचा लेवल दिला, पुढचा म्हणजे नाही पण इनडायरेक्ट दिला आहे तो. ठीक आहे, सायन्सचं कोणत्या कोणत्या स्टेट बोर्ड्स, मॅडम 6 ते 7 6 ते 10 पर्यंत तर कराच, 6 ते 10 तर तुम्हाला करावेच लागतील. 6वी आणि 10वी 6 ते 10 पुस्तकामध्ये तुमचे बेसिक सगळे कन्सेप्ट कव्हर होतात. 11वी आणि 12वीचं पुस्तक क्वचितच वाचायची गरज पडेल. ओके, मला वाटते मी राज्यसेवेचे पण प्रश्न 15-18 पैकी 15 प्रश्न स्टेट बोर्ड्समधूनच सॉल्व्ह करून दाखवले होते, ते व्हिडिओ लेक्चर आहे. ओके, सायन्सला काही करायचं नाही आहे, परत सायन्सला चांगलं स्टेट बोर्ड्सला करायचं आहे, हे प्रश्न आलेलेच आहेत. आणि एक सांगायचं झालं तर ग्रुप सीचे सायन्सचे प्रश्न हार्ड असतात. ओके, मला वाटते मी याच्या आधी तुम्हाला सांगितलं की नाही माहिती नाही, पण मी माझ्या बॅचमधल्या मुलांना सांगून ठेवलेलं होतं की ग्रुप सीचे सायन्सचे प्रश्न हार्डच येतात, कारण बाकीचे विषय त्याच्यासाठी सोपे ठेवलेले असतात. त्यानंतर हा प्रश्न लिम्फोसाइट्स असायला पाहिजे, की खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या, खूप भीती काही भीती वाटायची गरज नाही आहे, स्टेट बोर्ड्समधून जर व्यवस्थित केला तर तुम्हाला कुठलीही भीती नाही. ग्रुप सीचेच प्रश्न हार्ड असतात, बाकी बी आणि राज्यसेवेला प्रश्न इझी लेवलचे असतात. न्यू सगळे न्यू. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पांढऱ्या रक्त पेशींची टक्केवारी निरोगी मनुष्यामध्ये सर्वात कमी असते,
तर इथं लिम्फो मोनो इन्सिनो आणि वेसो तर लिम्फोसाईट्स असला लिम्फोसाईट्सचं जर वाढलं तर ल्युकेमिया वगैरे तुम्हाला माहीत असेल. कोणी मोनोसाईट्स लिहिले बरं. डॉक्टर पण म्हणतात की ह्याचं जे प्रमाण आहे बस बस डॉक्टर जे म्हणतात ते ह्याचं जे प्रमाण आहे व्यवस्थित असेल म्हणजे रक्तामध्ये जर व्यवस्थित असेल तर आपण नॉर्मल एक राहू शकतो. पण हे जर वाढले तर ल्युकेमिया हा रक्ताचा कॅन्सर पण होतो. ओके तर याचं उत्तर रेफरन्सनुसार मला एकच करेक्ट वाटते. आता बघू आयोग काय म्हणतो ते. ओके आपण कीमध्ये चेक करूच. त्यानंतर इन्सुलिन हा प्रश्न स्टेट बोर्ड्समधून होता पण थोडा इनडायरेक्ट होता. तर पहा इन्सुलिनबद्दलचा की इन्सुलिन रक्तातील साखरेचं प्रमाण कसे कमी करतं. तर रक्तातील साखर शोषून घेऊन आणि त्यानंतर ग्लायकोजन तयार करून तर हे पहा स्वादुपिंड ज्या पॅनक्रियाज आहेत त्यांच्यामागे जठराच्या मागे चार प्रकारच्या पेशी असतात अल्फा बीटा डेल्टा आणि पीपी. अल्फामधून ग्लुकॅगॉन बीटामधून इन्सुलिन. ओके आणि इन्सुलिन काय काम करतं तर रक्तातील वाढीव साखरेचं ग्लायकोजनमध्ये रूपांतर करण्यास एकरताला उत्तेजित करतं. ओके तर हा प्रश्न इयत्ता 9वीच्या स्टेट बोर्डमधून होता मला वाटते. त्यातल्या आपल्या ज्या शरीरातील सजीवातील ज्या प्रक्रिया आहेत त्या नावाचा चॅप्टर आहे त्यामध्ये तुम्हाला हा चार्ट मिळून जाईल. ओके तर बघा रक्तातील साखर शोषून घेऊन ग्लायकोजन तयार करून तर मला इथं एक सिंगल ऑप्शन कुठंही नाही आहे त्यामुळे रक्तातील साखर शोषून घेऊन ए आणि त्यानंतर बी प्रथिन संश्लेषण करून आणि चरबीची साठवण करून असं मला कुठंही संदर्भ भेटला नाही. तर इथं कुठं दिसतंय का तुम्हाला बघा मला तरी कुठेही दिसत नाही आहे. ग्लायकोजनचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करण्यात उत्तेजित करतं ग्लुकॅगॉन सोमॅटोस्टॅटिन आणि पॅनक्रियाटिक पॉलीपेप्टाइड. तर फक्त इथं माझ्या मते या सोर्सनुसार उत्तर याचं एक असायला पाहिजे. बाकी इथं अ ब कड काही जणांनी लिहिले तर ते बघू आता आपण की आल्याच्या नंतर. पण मी इथं दोन साठी चरबीची साठवण प्रथिन संश्लेषण नाही प्रोटीन सिंथेसिसचा कन्सेप्ट नाही आणि चरबीची साठवण म्हणजे फॅट स्टोरेज वगैरे पण नाही. बाकी कोणी कोणी काय काय लिहिले माहिती नाही मला पण इथं मी एक सांगेल या अवेलेबल सोर्सनुसार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर इथं मी या अवेलेबल सोर्सनुसार 9th स्टँडर्डचं नवीन सायन्सचं जे पुस्तक आहे तर त्यामध्ये मला वाटते 15 नंबरचा चॅप्टर आहे सजीवातील जीवन प्रक्रिया. तिथं जा आणि हा चॅप्टर तुम्हाला बाकीच्या सगळ्या ज्या आपल्या ग्रंथी आहेत किंवा पॅनक्रियाज आहेत. ओके तुमच्या क्वेश्चनबद्दल काय सांगू. 30 एप्रिलसाठी सायन्ससाठी काय केलं पाहिजे त्याबद्दल थोडं सांगा. स्टेट बोर्ड व्यवस्थित करा आणि PYQ चांगले करा. अनिकेत PYQ मधून तुम्ही जर इतिहास भूगोल विज्ञान अर्थशास्त्र राज्यशास्त्र यांचे जर PYQ तुम्ही व्यवस्थित पाहिले तर इनडायरेक्टली तुम्हाला 20 ते 25 प्रश्नांना मदत होईल. त्याची म्हणजे जवळपास 25% तुमचा PYQ मधून कव्हर होईल. ओके अभ्यास न करता आणि या PYQ ला जर जोड तुम्ही स्टेट बोर्डची चांगली दिली तर अजून तुमचा 25 ते 30% म्हणजे जवळपास 50% अभ्यास तुमचा यातून होतो. त्यानंतर ठरवा तुम्ही की तुमचा आहे तो सोर्स परत रिपीट करायचा का नवीन काही सोर्स वाचायचा. आणि हे सगळं एका महिन्यामध्ये कव्हर करून नंतर अजून परत रिव्हिजनच्या कामाला लागा. आणि मिनिमम तुम्ही दिवसातून 1 तास ते 2 तास PYQ सोडवायचे म्हणजे सोडवायचे सगळ्यांनीच. 30 एप्रिलची तयारी करा ग्रुप बीची तयारी करा का ग्रुप सीची तयारी करा. सगळे क्वेश्चन आता दोन पोस्ट एकत्रित झालेले आहेत या ग्रुप बीच्या आणि सीच्या. रेफरन्स बुक तुम्ही कुठले वाचायचे सध्याला तरी ठरवू नका. सध्याला बेसिक पुस्तकच करून घ्या नंतर तुमच्या स्टडीवरून ठरवा की तुम्हाला रेफरन्स पुस्तकं कोणते वाचायचे ते तुम्हीही ठरवू शकता. जसं मी आत्ता सांगितलं की इतिहासासाठी 11वीचा जुना इतिहास बस झाला सुरुवातीला बरोबर का. कारण जितके प्रश्न 11वीच्या जुन्या पुस्तकातून पूर्वला येत नाही त्याच्यापेक्षा जास्त प्रश्न मुख्यला येतात. मग काय करता रेफरन्स पुस्तक 2-4 प्रश्नांसाठी वाचून काय काम आहे का. 2 प्रश्नांसाठी 300 पेजचं पुस्तक वाचणं परवडतं का आपल्याला. नाही परवडत. तेवढं तर काही करायचं पण नाही आपल्याला. तर ते पुस्तक इतकं चाळा PYQ ला धरून की तुम्हाला त्याची मदत होईल. आणि जर तसं वाटत नसेल की माझ्याच्यानी होत नाही मी जॉबला जातो किंवा माझे वेगळे अजून कामं असतात माझं कॉलेज आहे मी कॉलेज करत करत स्पर्धा परीक्षा करतोय तर ही बॅच तुम्हाला सगळ्यात जास्त हेल्प करेल. सगळ्यात जास्त तुमचा GS चा जो पार्ट आहे ते या बॅचमध्ये मी कव्हर करत आहे. सध्याला इतिहास आणि विज्ञान चालू आहे नक्कीच तुम्ही यामध्ये जॉईन होऊ शकता. 5,000 फीस आहे तर सध्याला याचा 30% डिस्काउंट म्हणजे 3,500 एवढा तुम्हाला अमाऊंट होईल. State 30 हा कोड वापरायचा आहे ॲप्लिकेशन डाउनलोड करून. GDC अकॅडमीच्या ॲपवर डेमो लेक्चर पण आहेत आणि बाकीचे लेक्चर जर बघायचे असतील तर त्याला तुम्हाला एवढा अमाऊंट पे करावा लागेल.
PYQ राज्यसेवा सगळ्याच परीक्षांचे पूर्व आणि मुख्य 2010 ते 2022 सगळे आम्ही कव्हर करत आहोत. स्टेट बोर्डच्या कोणत्या चॅप्टरमधून प्रश्न आला, कोणत्या लाईनमधून प्रश्न आला हे सुद्धा तुम्हाला दाखवलं जाईल. आणि आजचा धन्यवाद धन्यवाद. स्टेट बोर्डच्या नोट्स सध्याला तरी नाही भेटतील, अजून एक महिना लागेल, त्याच्यावर काम चालू आहे. आणि ते तुम्हाला मागवायचे असतील तर मग त्याचा जो काही चार्ज होतो तो तुम्ही पे करून तुमच्या घरपोच मागवू शकता, ठीक आहे. पण अजून तरी नाही झालेले, माझं काम चालू आहे त्यावरती, ओके. कारण प्रश्न आणि ते सगळं तुम्हाला मी एकदाच करून देतो, म्हणजे तुम्हाला PYQ पुस्तक वेगळं बघायची गरज पडणार नाही अशी तिथं सगळी आम्ही तयारी करून देत आहोत, त्यामुळे त्याला वेळ लागत आहे, ठीक आहे. ते जर केला तर तुम्हाला राज्यसेवेला सुद्धा वेगळे स्टेट बोर्ड्स रीड करावे लागणार नाही, कंबाईनला सुद्धा नाही, आणि आयोगाच्या कुठल्याही पेपरसाठी तुम्हाला वेगळे स्टेट बोर्ड्स कव्हर करायची गरज पडणार नाही. त्या व्यतिरिक्त आम्ही या स्टेट बोर्ड्समध्ये तामिळनाडू स्टेट बोर्ड स्थापन आणि जिथं जिथं वाटेल की चालू घडामोडी म्हणजे करंटमध्ये तो पॉईंट आहे तर तिथं मी करंटची इन्फॉर्मेशन पण ॲड करत आहे, ओके. जसं मलेरिया असेल किंवा TB असेल, TB टार्गेट आहे, TB अजून काही महत्त्वपूर्ण इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंटकडून असतील, मलेरियाचे इनिशिएटिव्ह काही असतील, मलेरियाच्या लसी आहेत पण त्या न्यूजमध्ये आहेत, मग त्या कधी येतील काय नाही त्याच्यावर कसं काम चालू आहे हे पण आम्ही त्यामध्ये ॲड करत आहे, ओके. चला, तसंच इंटिग्रेटेड बॅच आहे 2023 तुम्ही तयारी करत असाल 30 एप्रिलसाठी, तर 15 नोव्हेंबरपासून ही बॅच आहे. GDC अकॅडमीच्या ॲपवरती जाऊन तुम्ही या बॅचबद्दल सगळं बघू शकता आणि ऑनलाईनच ॲडमिशन घेण्याची प्रोसेस आहे. तर काही अडचण आली तर नक्कीच या नंबरवरती कॉल करू शकता. बाकी तुम्हाला तुमची ॲन्सर की आल्याच्यानंतर बेस्ट ऑफ लक. अभ्यास करायचा असेल तर रोज थोडा थोडा करा, पण चांगला करा, जेणेकरून आपला रिझल्ट येईल. आणि रिझल्ट आणण्यासाठी स्टेट बोर्ड्स आणि PYQ विद्यार्थी मित्रांनो चांगले करा. बाकी जो प्रश्न आहे स्टडीचा, हॅलो हॅलो, राज्यसेवासाठी सुद्धा आहे, राज्यसेवेसाठी सुद्धा स्टेट बोर्ड काही वेगळे वाचायचे आहेत का? नाही, आत्ताच दाखवलं ना राज्यसेवेचा पण प्रश्न, दोन इकडं रिपीट आलेले आहेत ग्रुप C पेपरला. हां, मग तुम्ही PYQ करतच नाही, PYQ केले तर किती फायदा होतो हे आज बघून घ्या तुम्ही आजच्या पेपरमध्ये. आजचा पेपर बघा, 8 ऑक्टोबरचा क्वेश्चन पेपर बघा, तोही मी एक्सप्लेन केलेला आहे. त्या पेपरमध्ये सुद्धा किती स्टेट बोर्ड्समधून प्रश्न आले होते, रिपीट झाले होते, तेही दाखवलं आहे. राज्यसेवेच्या पेपरला पण मी तुम्हाला रिपीट किती प्रश्न झाले होते आणि स्टेट बोर्डमधून सायन्सचे प्रश्न किती आले होते हेही दाखवलं आहे. एकदा बघत चला, नुसता ॲन्सर चेक करून होत नाही, ॲन्सर चेक करून रिझल्ट आलेला नाही आहे कोणाचाही. राज्यसेवेसाठी पण बॅच आहे, ओके, ऑप्शनलसाठी पण आहे आणि बाकीच्या याच्यासाठी सुद्धा, ठीक आहे. चला, धन्यवाद, बेस्ट ऑफ लक. ॲन्सर की आल्यानंतर चेक करा आणि व्यवस्थितरित्या ज्यांचं क्वालिफाय होतं त्यांनी मुख्याची तयारी करा. आणि नसेल विद्यार्थी मित्रांनो तर 30 एप्रिलचा पेपर जास्त दूर नाही आहे, पुन्हा तयारी करा. आता याच्यामध्ये खंड नका पडू देऊ, ठीक आहे. कंटिन्युटीमध्ये राहा, कंटिन्युटीमध्ये राहाल तर तुम्हाला फायदा होईल, ओके. टेक्निकल प्रीसाठी आपण क्लास घेऊ ना, टेक्निकल प्रीसाठी क्लास घेऊया आपण, ठीक आहे. आली आहे त्याची पण ॲडव्हर्टाईज आहे वाटते, जागा आहे त्याच्या पण, हो ठीक आहे मयूर, आपण टेक्निकल याच्यासाठी पण क्लास घेऊ, ओके. चला, थँक्यू, टेक केअर आणि बाय बाय. बाकी स्टेट बोर्ड्सची जी बॅच आहे ती कंटिन्यू पुन्हा सोमवारपासून होईल, सामान्य विज्ञान आणि इतिहासचे जे सध्याला लेक्चर्स चालू आहेत ते, ओके. चला, धन्यवाद. लेक्चर आवडलं तर नक्कीच लाईक करा, सगळ्यांनी लाईक करा प्लीज लेक्चरला, एक लाईक करायला काहीच हरकत नाही, बरोबर का?